धारावीकरांच्या तीव्र विरोधानंतर अदानीचं सर्वेक्षण तुर्तास बंद. खासदार अनिल देसाई आणि वर्षा गायकवाड पुनर्विकास प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांशी साधणार संवाद. मंत्रालयात मराठा आरक्षणासंदर्भात दुपारी तातडीची बैठक. जरांगे पाटलांच्या मागण्या मंजूर होणार का याकडे नजरा. मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात 10% आरक्षणाची शिफारस योग्यच. न्यायमूर्ती शुक्रे समितीच्या अहवालाची राज्य सरकारकडून पाठराखण. महावितरणच्या स्मार्ट मीटर योजनेला राज्य वीज नियामक आयोगाची मंजुरी नाहीच. मंजुरीशिवाय सुरू केलेल्या योजनेमुळे नव्या वादाची चिन्ह. बारामती लोकसभेत पराभूत झालेल्या सुनेत्रा पवारांची राज्यसभेवर बिनविरोध निवड. पवार घराण्यातील पाचवी व्यक्ती सक्रिय राजकारणात. मुंबई महापालिकेवर भगवा फडकवणारच. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलाय विश्वास. मुंबईत महायुतीला मवियापेक्षा 2 लाख अधिक मतं मिळाल्याचा दावा. ऑनलाईन फसवणुकीला खातेदाराला जबाबदार धरता येणार नाही. मुंबई हायकोर्टाचा निर्वाळा. फसवणूक बँक किंवा ग्राहकांमुळे नाही तर यंत्रणेतल्या त्रुटीमुळे होत असल्याचं मत. अदानी समूहाकडून पेन्ना सिमेंटवर ताबा. अदानींच्या सिमेंट साम्राज्यात मोठा विस्तार. ब्रह्मदेव आला तरी राष्ट्रवादीतली फूट टळणार नाही. रोहित पवारांचा अजित पवारांना चॅलेंज. मुंबईतल्या सर्व जाहिरात फलकांची पाहणी होणार. पाहणीकरता महापालिकेच्या परवाना विभागाची पथकं तैनात. 7 दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश. गोफर्स कंपनीला दिवाळखोरी प्रक्रिया पूर्ण करण्याकरता 7 दिवसांची मुदतवाढ. खरेदीदार शोधण्यात अडचणी येत असल्यानं कंपनीला चौथ्यांदा मुदतवाढ. पुढील 5 दिवस राज्यात पावसाचा जोर कमी राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज. तर विदर्भात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज. विधिमंडळाचं अधिवेशन 2 आठवडे चालण्याची माहिती. 27 जून ते 12 जुलैपर्यंत पावसाळी अधिवेशन. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या काही दिवसांपासूनच्या पावसामुळे 7.21% पाणीसाठा वाढला. सध्या धरणात -52.78% पाणीसाठा. लोकसभा अध्यक्ष निवडणूक 26 जूनला. अध्यक्षपदाकरता 25 जूनपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत. कर्करोगावरील रेडिओथेरपीचे दुष्परिणाम कमी करणारं औषध आता बाजारात. औषधाची किंमत 140 ते 175 रुपये. सोनं गुंतवणूक योजनेतील फसवणुकी प्रकरणी शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा विरोधात तक्रारीची चौकशी होणार. न्यायालयाचे मुंबई पोलिसांना निर्देश. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.